कोंबडा आपला गावठी कोंबडा आणि रितेशने पकडलेला आहे आणि आपण आता चाललो आहोत आपण साफ करायला. चल रितेश जाऊया. कसं दिसतंय? मस्त झणझणीत सारखं झालेलं आहे. नमस्कार मंडळी, कसे आहेत? मजेत ना? असायलाच पाहिजे मित्रांनो. मी तुमचं उर्मेश सहर्ष स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या उर्मेरे या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला दीपमहोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा, म्हणजे गटारीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आजचा जो व्लॉग आहे तो आज गटारी स्पेशल आहे आणि आज मी आलो आहे तो माझ्या मित्राकडे आणि माझे दुसरे मित्र पण आहेत आणि आपण त्यांच्याकडे जाऊया. रितेश हे बघ. तर मित्रांनो, हाय रितेश आणि पराग हाय आणि सत्कार. तर आज आम्ही एकत्र आलो होतो, म्हणजे गटारी स्पेशल पार्टी करणार होतो आम्ही खास. आज रितेशकडे आपण आलो होतो आणि रितेश आपण आज काय बनवणार आहोत? आज आपण करणार आहोत चुलीवरती गावठी कोंबड्याचं चिकन. आज गावठी म्हणजे आज चुलीवर गावठी कोंबड्याचं म्हणजे चिकन करणार आहोत आणि आज आम्ही पार्टी करणार आहोत. तर आणि तुम्हाला आज ही गावठी कोंबड्याचं कालवण म्हणजे चिकन कसं केलं जातं हे तुम्हाला रेसिपी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर बघत राहा. तर मित्रांनो, हा बघा कोंबडा आपला गावठी कोंबडा आणि रितेशने पकडलेला आहे आणि आपण आता चाललो आहोत आपण साफ करायला. चल रितेश जाऊया. चला चल आपण गाडी गाडी कोणाची घेतो? माझीच घेतो. ए ए रितेश, पिशवी मध्ये टाक त्याला. आपण पिशवी मध्ये टाकतो व्यवस्थित. तर मित्रांनो, आपण आलो होत आता कोंबडा साफ करायला आणि लाचा पाहून घ्या तुम्ही. मित्र, नाव काय तुझं? अजय. अजय करत. अजय राजड. अजय राजड. तर आपण अजय राजडकडे आलो होतो कोंबडा साफ करायला. तर मित्रांनो, मस्त कोंबडा आता साफ करायला लावलेला आहे, हे बघा. तर मित्रांनो, आपण आता गावठी कोंबड्याचं आता आपण भाजी करणार आहोत आणि आपल्यासमोर आहे माझ्या मित्राची वाईफ आहे आणि तिचं नाव आहे हर्षदा मोरे आणि आपल्याला ती आता दाखवणार आहे, म्हणजे आता गावठी कोंबड्याचं भाजी कसं आता केली जाते ते आपण पाहणार आहोत. आता काय टाकणार आपण? ओके, आता तेल टाकायला लावलेलं आहे. हर्षदा, मग आता पुढची प्रोसेस काय आहे? आता तेल तापून द्या थोडंसं, म्हणजे तापवलं म्हणजे तेल तापल्यानंतर हे काय काय बनवलेलं आहे काय काय तरी टाकायचं ते, म्हणजे आता हे कांदा चिरून घेतलेला आहे, कांदा टोमॅटो ओके तेल तापल्यानंतर टाकायचं. तर मित्रांनो, आता हे तेल तापलेलं आहे आणि आता आपण जो कांदा चिरलेला आहे तो आता आपण टाकत आहोत त्याच्यामध्ये. लाल झाला पाहिजे आपण, मग तिथपर्यंत आपल्याला हा परतवायचा. परतवत राहायचं, म्हणजे कांदा लाल झाल्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं. टोमॅटो टाकायचं आहे ना आपल्याला आणि टोमॅटो बाहेर असं. आणि मित्रांनो, आपण हे जी आज रेसिपी करणार आहोत ती म्हणजे आपण चुलीवर, कारण चुलीवर जेव्हा आपण काही करतो ते टेस्ट ही वेगळीच असते आणि खूप टेस्टी लागतं. तर मित्रांनो, आता कांदा लाल झालेला आहे, आता टोमॅटो टाकायचे.
हो आता आपण टोमॅटो टाकलेला आहे आता याच्यामध्ये. हर्षदा आता हे आपला कांदा लाल झालेला आणि टोमॅटो पण टाकलेला आहे, आपल्याला हे किती वेळ ठेवायचं आहे? तीन चार मिनिट. म्हणजे आपण हे आता जे हे केलेलं आहे म्हणजे पेस्ट वगैरे बनवलेलं आहे ते आपल्याला नंतर याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. ओके. हा कांदा लाल तिखट मसाला आहे, हे मीठ आहे, ओके, ही कोथिंबीर आहे, हा गरम मसाला आहे आणि हे कांदा आणि कोबरा किसून घेतलेलं आहे, पेस्ट केलेली आहे, ओके, आणि हा हळद आहे, ओके. आणि आपण हे आहे आपलं आपल्याला चिकनला आपण गावठी कोंबडी बनवतो ना तर आपल्याला वाटण लागते ना ते आलं कोथिंबीर मिरची आणि आलं ह्याची पेस्ट, म्हणजे याची पेस्ट बनवलेली आहे, ओके, पेस्ट बनवलेली आहे. आणि आपण हे बटाटी पण चिरून घेतलेले आहेत आणि हे आपला गावठी कोंबडा गावठी कोंबडा आपण कापून घेतलेलं आहे. तर मित्रांनो आता आपला कांदा आणि टोमॅटो आपल्याला शिजलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये आता जी पेस्ट बनवलेली आहे आपण मिरचीची आल्याची ते आपण त्याच्यामध्ये आपण टाकतो आहोत. तर मित्रांनो आपण हे पेस्ट टाकलेले आता आपण मसाला टाकतो ना, घरचा मसाला आहे, घरचा मसाला जर तुमची कोंबडी असेल ना त्याप्रमाणे टाकायचा. ओके. आणि चांगल्या प्रकारे हे ढवळत राहायचं म्हणजे आपण याची मगाशी टाकलेलं म्हणजे कांदा टाकलेला टोमॅटो टाकलेला नंतर आपण जी मिरचीची पेस्ट केलेली ती पण टाकलेली आता आणि आपण आता मसाला टाकलेला आहे घरचा आणि तो चांगला ढवळून घेतलेला आहे आणि आता आपण काय टाकतो हळद. आता हे सगळं परतवलं आता चिकन गावठी कोंबडी आहे ना. ओके. गावठी कोंबड्याचं जे चिकन केलेलं आहे मिक्स करायचं चिकन हे चांगल्या प्रकारे आपण त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. आता आपण काय टाकतो मीठ? आता मीठ टाकत आहे आपण चवीप्रमाणे चवीनुसार. चांगला मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकायचं थोडं पाणी शिजण्यासाठी थोडस पाणी. हा पाणी टाकलं ना हा थोडसा. हा त्यामुळे आता बटाटी त्याच्यात टाकायची. ओके. तर आपण आता मित्रांनो आता आपण हे बटाटी टाकतो याच्यामध्ये. मिक्स करायचं. ओके. चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता. थोडं पाणी टाकते कारण शिजणं शिजायला पाहिजे ना चिकन आपलं. हा हा. आणि थोडं पाणी टाकते. तर मित्रांनो आता थोडं पाणी टाकलेलं आहे. आता पाणी टाकल्यानंतर झाकून ठेवायचं. असं. तर मित्रांनो हे पाणी टाकून आता हे झाकून ठेवणार आहेत म्हणजे आता हे आपण आता 15-20 मिनिट. तर मित्रांनो आपल्याला आता हे 15-20 मिनिट आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे शिजेपर्यंत. याच्यावरती आपण झाकण ठेवलेलं आहे. थोडस पाणी ठेवायचं शिजे लवकर शिजते म्हणून पाणी ठेवायचं झाकणावर. म्हणजे हे पाणी ठेवण्याचं कारण काय? लवकर शिजते चिकन आणि बटाटे. असं का? पाणी ठेवायचं थोडं. मित्रांनो आपल्याला 15-20 मिनिट आपल्याला आता थांबावं लागेल शिजेपर्यंत.
तर आपले आता 15-20 मिनिटांनंतर आपण इकडे आलो आहोत. फरशा तर झाला काय? हो यस, आता आपलं मटण पण शिजलेलं आहे आणि बटाटे पण शिजलेले. ओके, आता आपण आता काय टाकणार होतो? आपण आता गरम मसाला टाकणार होतो. आता गरम मसाला टाकतो. ओके, आणि हे आता ओके चांगलं दळून घ्यायचं आहे ना, हे मिक्स करून घ्यायचं. बटाटे पण मस्त शिजलेले आहेत आणि चिकन मटण पण आपलं शिजलेलं. ओके, मटण पण चांगलं शिजलेलं आहे आता आणि चांगला सुगंध पण म्हणजे चांगला वास येतोय, एक नंबर. आता आपण हे कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे, त्याची ग्रेव्ही बनवलेली आहे, ती टाकायची. हे टाकलं ना का भाजी आपली एकदम जाड होते. असं म्हणजे रस्सा जाड होत, रस जाड होत त्यावेळी त्यांना टेस्ट येते. खोबरं आणि कांदा भाजून घ्यायचा आणि मिक्सरला पेस्ट करायची. ओके, अजून तेव्हा अजून चांगला हे होते भाजी, चांगली टेस्ट येते. त्याच्या कोथिंबीर आपण टाकणार आहोत ना. गावठी कोंबडीचं भाजी झालेली आहे आणि आपलं हे भाजी झालेली आहे. आता तर मित्रांनो, आपलं ही जी रेसिपी आहे ना, गावठी कोंबड्याचं जी भाजी केलेली आहे, ते आपल्याला हर्षदाने आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला दाखवलेलं आहे आणि थँक्यू हर्षदा, तू आम्हाला चांगल्या प्रकारे रेसिपी आपल्याला दाखवलेली आहे. आमची भाजी बघा आणि आम्हाला सबस्क्राईब केला आणि लाईक करा. ओके, थँक्यू थँक्यू हर्षदा, थँक्यू. तर मित्रांनो, आता मी चाललो, आता बाहेर बसलो आहे ओट्यावर पार्टी करण्यासाठी आणि जे आपण गावठी कोंबड्याचं जी भाजी केलेली आहे ते आपण आता इकडे ठेवलेली आहे आणि माझे मित्र पण बसलेले आहेत. रितेश, टेस्ट कर, सत्कार राग टेस्ट कर ना, कसं झालं बघूया. छान झाले आणि सत्कार अतिशय सुंदर झाले आणि सुंदर झालेलं आहे एकदम. आणि हर्षदला पण थँक्यू बोला, कारण तिनेच ही रेसिपी बनवलेली आहे. तिच्यासाठी पण थँक्यू थँक्यू थँक्यू, बिग थँक्यू तुझ्यासाठी. खूप तिने त्रास घेऊन बनवलेलं, म्हणजे चुलीवर बनवणं म्हणजे खूप, आणि म्हणजे चुलीवरचं जे बनवलेलं म्हणजे टेस्ट असते ना ती खूप वेगळीच असते. आणि हे बघा, पाहू शकते बघा कसं दिसतंय, मस्त झणझणीत सारखं झालेलं आहे ना. हो हो, खूपच सुंदर. आणि मी पण टेस्ट करतो आता. तर मित्रांनो, आता मी बसलोय तिकडे पार्टी करायला आणि आपल्याला पाहू शकता आपला मेनू, आपला गटारीचा स्पेशल मेनू आहे. मस्त कोंबड्याचं भाजी केलेलं आहे, मस्त झणझणीत. आणि आम्ही चार जण आम्ही इकडे बसलेले आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर मित्रांनो, चला भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, बाय बाय, टेक केअर.